रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि पुंतम्मा रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये अशा घोषणाबाजी करत हे सर्व ग्रामस्थ जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी रेल्वे स्थानकावर बसलेले आहेत. खरं तर रेल्वे रोको आंदोलनाची हाक ग्रामस्थांनी दिली होती. त्यानंतर पंचक्रोशीतले सगळे नागरिक जे आहेत, महिला असतील, पुरुष असतील, विद्यार्थी असतील, सर्वजण या रेल रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत. कोविडपूर्वी अनेक गाड्यांना थांबा होता, तो थांबा कोविडनंतर देखील बंद आहे आणि ते पूर्ववत गाड्या ज्या आहेत त्या सुरू कराव्यात ही मागणी जी आहे ती ग्रामस्थांची आहेत. या गावचं अर्थकारण त्यामुळे ठप्प झालेलं आहे. आज या बंदला व्यापाऱ्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि गाव बंद कडकडीत बंद ठेवून ग्रामस्थ देखील ग्रामस्थांसह व्यापारी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. आपण खरं तर हे आंदोलन जे आहे ते गेल्या काही दिवसापासून सुरू होतं आणि अनेक बैठका देखील झाल्या, मात्र त्या सगळ्या निष्फळ ठरल्या. आपल्यासोबत आंदोलक आहेत, काय मागण्या आहेत, काय तुम्ही आज रेल रोको आंदोलन करता का? गेली 15 वर्षापासून पुंतंब्यांनी ब्रिटिशांनी हे स्टेशन बांधलं होतं, सर्व गाड्या या ठिकाणी थांबत होत्या, पण या शासनाने कोविड पासून पुंतंब्याच्या सर्व गाड्या बंद केल्या. या पुंतंब्याच्या गाड्या या ठिकाणी थांबल्या पाहिजे आणि पुंतंबा पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सर्व घटकांना याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी आज सर्व गाव या ठिकाणी एकत्र झालं आणि आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व करीत आहोत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील याची शासनाने दखल घ्यावी. अनेक 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 मागण्या होत्या तुमच्या, मात्र मधल्या काळामध्ये कोविडच्या काळात ते बंद झालेल्या गाड्या अद्याप सुरू झालेल्या. आमच्या सर्व गाड्या गेल्या 15 वर्षापासून चालू होत्या, सरकारने पॅसेंजरसह सगळ्या गाड्या बंद केल्या आणि आता हे स्टेशन बंद करण्याच्या तयारीत आहे. हे स्टेशन शेवटचा घटका घेत आहे. आज आम्हाला आजच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आनंद साजरा करण्याऐवजी आम्हाला आज क्रांती करावं लागत आहे. आमच्या गावात सर्व गाड्या थांबाव्या ही आमची शासनाला विनंती आहे. आमच्या हे जे सर्व पक्षीय ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी आहेत, सुहास वाळणे जे ठाकरे गटाचे आहेत त्यासोबत भाजपचे असतील, शिवसेना शिंदे गटाचे असतील, सगळे पक्षाचे नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि ग्रामस्थ देखील रेल्वे स्टेशनवर ठिय्या मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. मनोज गाडीकर, TV9 मराठी, पुंतांबा, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.